महाराष्ट्र एकलव्य आदिवासी भिल्ल विकास परिषदेचे आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी कार्यालय औरंगाबाद कार्यालयावर आदिवासी कार्यालयांतर्गत आदिवासी भिल्ल तांडवी समाजाच्या विविध लाभार्थ्यांच्या संदर्भात मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. बुधवार रोजी दुपारी 1 वाजता आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी कार्यालय औरंगाबाद कार्यालयावर महाराष्ट्र एकलव्य आदिवासी भिल्ल विकास परिषदेचे प्रदेश अध्यक्ष अप्सर तांडवी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी भिल्ल तांडवी समाजातील लाभार्थ्यांना शेती, फळबाग, फुलबाग, शेततळे, शिक्षण, शैक्षणिक प्रशिक्षण, सोलर ऊर्जा, वीज, शिष्यवृत्ती, फेलोशिप, घरकुल, वसतिगृह, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड अशा विविध शासकीय योजनांचा लाभांपासून वंचित ठेवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना या योजनेचा कार्यान्वित करून लाभ मिळवून द्यावा याकरिता समाजातील महिला पुरुष सोबत घेऊन कार्यालयावर मोर्चा काढून आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी बोकडे मॅडम, प्रकल्प अधिकारी एकात्मता, प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग यांना आपल्या मागणीचं निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकलव्य आदिवासी भिल्ल तंडवी विकास परिषद प्रदेश अध्यक्ष अप्सर तंडवी, जिल्हा अध्यक्ष नजीर तडवी, तडवी समाज संघटना प्रदेश सल्लागार डॉक्टर समीर तडवी, महिला पदाधिकारी नागिना तडवी आणि आदिवासी ताडवी भिल्ल समाजातील महिला व समाज बांधव उपस्थित होते. दीपक परेराव, AIN न्यूज. हे आदिवासी विभाग तळागाळाच्या माणसापर्यंत ही योजनेचा लाभ पोहोचत नाही, त्यासाठी आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे. आणि जर समजा हे आंदोलन आजही योजनेचा लाभ तिथपर्यंत गेला नाही, तळागाळाच्या माणसापर्यंत गेला नाही, तर याच्यापेक्षा फार मोठं जन आंदोलन उभारणार आहे. आणि याच्यानंतर आम्ही पूर्ण लीगल पद्धतीनं आंदोलन छेडणार आहे. आज जे स्वाभिमान सबलीकरण योजना आहे, बिरसा मुंडा विहिरीची योजना आहे, ती सुद्धा बोगस लोकांना त्यांनी त्याचा लाभ दिलेला आहे. आमच्या ओरिजिनल आदिवासी आजही त्याच्यामधून भटकंती करतो आहे. आणि यांना माहीत आहे डुप्लिकेट कोण आहे, ओरिजिनल कोण आहे, आम्ही सांगायची गरज नाही. त्यांना सर्व माहीत असताना सुद्धा ते डुप्लिकेट लोकांना लाभ देतात. ते महाराष्ट्र एकलव्य आदिवासी भिल्ल तडवी भिल्ल विकास परिषदेचं निवेदन माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे. त्या अनुषंगाने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील 19 जानेवारी 2021 पासून मी जॉईन झाले असून सदरच्या काळातल्या ज्या काही योजना आहेत त्या योजना 70% योजना मार्गी लागलेल्या आहेत. उर्वरित 30% योजनांचे जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस वरिष्ठ कार्यालयाच्या स्तरावर चालू आहे. सदरच्या योजना तत्काळ निकाल लावण्याचा प्रयत्न आदिवासी विकास विभागाकडून करण्यात येईल. जशी की आत्तापर्यंत योजना मार्गी लागलेल्यांची नावं असतील, घरकुलची योजना आहे, प्रशिक्षणाच्या योजना आहेत किंवा NBG योजना ज्या काही आहेत आपल्या, त्या सर्व योजना मार्गी लागलेल्या आहेत. फक्त उर्वरित आपली स्वाभिमान सबळीकरणची योजना आहे, ती येणाऱ्या 6 महिन्यामध्ये निकाल लागण्याचं आम्ही आश्वासन देत आहोत. आमच्याकडे वैयक्तिक लाभाच्या NB न्यूक्लियस बजेट नावाची एक योजना आहे, केंद्रीय विशेष केंद्रीय सहाय्य योजना आणि त्यानंतर पारधी विकास योजना अशा 3 प्रकारच्या योजना आहेत. शैक्षणिक योजनासुद्धा आमच्याकडे याशिवाय येतात. समजा शेती वाटपची योजना आहे, ती आपल्याला येणाऱ्या 1 तारखेला कलेक्टर साहेबांनी तारीख दिलेली असल्यामुळे त्या दिवशी जो काही असेल तो निर्णय होईल. चालू वर्षाच्या बाबतीत वसतिगृहाच्या बाबतीत आपल्याला वरिष्ठ कार्यालयाकडून विशेष तारीख दिली जाते. त्या तारखेमध्ये जे कोणी फॉर्म भरेल त्यानुसार आपण गुणवत्तेनुसार निवड केली जाते आणि त्यानुसार पुढील प्रोसेस केली जाते वसतिगृह निवासी राहण्याची. AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा.